सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारातील पोविलाखा येथील भाजी मंडई सुरूच राहणार असून नागरिकांनी भाजी खरेदीसाठी गर्दी करू नये असे भाजी विक्रेत्यांनी आवाहन केले। साताऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोवई नाक्यावरील भाजी मंडई ही दिवसभर सुरूच राहणार आहे, त्यामुळे भाजीसाठी गर्दी न करता ग्राहकांनी भाजी खरेदी करावी असे आवाहन भाजी विक्रेत्यांनी केले आहे। लॉकडाऊन मध्ये नागरिकांना भाजी मिळणार नाहीच या भीतीने ग्राहक भाजी खरेदीसाठी गर्दी करत आहेत, मात्र भाजी मंडई ही बंद न ठेवता ती दिवसभर सुरूच राहणार असल्याने ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता गर्दी टाळत भाजी खरेदी करावी। आम्हीही आमचा जीव धोक्यात घालून सर्व नियमांचे पालन करीत भाजी विक्री करीत आहोत, त्यामुळे दिवसभरात केव्हा येऊन ग्राहकांनी गर्दी टाळून भाजी खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। नागरिकांच्यासाठी आम्ही दिवसभर मंडई चालू ठेवलेली आहे, तेव्हा कधी पण येऊन त्यांनी मंडई न्यावी। गर्दी अजिबात होणार नाही, गर्दी करून देणार नाही, अगदी शिस्तीत आणि शांततेत माल विकणार आम्ही। आणि कधी पण यायचं, माल घेऊन जायचं। आत्ता गर्दी अजिबात नाही, पोलिसांनी सारखे येतात, त्रास देतात, काठीनं हाणतात। गर्दी करू नका, गर्दी करू नका, गर्दी अजिबात करत नाही, शांततेत माल विकला जातोय। तेव्हा आमची इच्छा नाही गर्दी करून त्रास करून माल विकावा। आमचं बी पोट आहे, आज गोरगरीब आहे, गोरगरीबाने पोट कसं भरायचं? बंद म्हणलं की बंद, चालू म्हणलं की चालू। तर आमच्याकडं प्रशासनाने लक्ष देऊन आमची मंडई चालू ठेवावी। आम्ही गर्दी होऊन देत नाही, मंडई एकसारखी चालू राहिली तर गर्दी होणार नाही। एकदा चालू एकदा बंद म्हणलं की मंडईत गर्दी होणार। मंडई हा ठिकाण गर्दीचा आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय। शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।